तिवसा तालुक्यातील धारवाडा, कौंडण्यपूर व चिंदवाडी येथील शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा देत आमरण उपोषण मांडलंय. धारवाडा, कौंडण्यपूर व चिंदवाडी येथील शेतकऱ्यांची जमीन निम्न वर्धा धरणातील पाण्याखाली आल्याने येथील शेकडो हेक्टर जमिनीचे अंतिम मूल्यांकन करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतु 8 वर्ष उलटून सुद्धा निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले नाहीयेत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गावातच उपोषण मांडून प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिलाय. प्रवीण गुर्दे, राहणार चिंदवाडी. माझी जमीन निम्न वर्धा धरणाच्या प्रकल्पामध्ये भूसंपादित केली, त्याचा मोबदला अजूनपर्यंत आम्हाला मिळाला नाही. माझ्या व्यतिरिक्त शिंदवाडी, कौडणीपूर, धारवाडा ह्या गावातील पण शेतकरी आहे, त्यांचा पण मोबदला मिळाला नाही. आम्ही त्याकरता धारवाडा तालुका दिवसा जिल्हा अमरावती इथे दिनांक 11/4/2023 उपोषणाला बसलेलो आहे. येणाऱ्या काळात आम्हाला मोबदला न मिळाला आम्ही आत्मदहन करण्याचा इशारा शासनाला, प्रशासनाला देण्यात येईल. जयंत निखाडे, झुमो न्यूज, तिवसा.